आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणातील घोटाळेबाजांची संपत्ती जप्त करू आणि ठेवीदारांची संपत्ती परत करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठकीच्या ठिकाणी आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी मोर्चा काढला. मोर्चा पोलिसांनी अडवल्यामुळे खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले. आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांसोबत झटापट झाली आणि त्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन आणि आमदार राम शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला आहे. की तुम्ही तुमचा पैसा पतसंस्थाकडून आणि हे पतसंस्था चालवतोय कोण, हे बँक चालवतो कोण, मलकापूर बँक कोणाची आहे, तर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे त्यांची बँक आहे, हे जे मानकापे आहे हे कोणाचा, हे एका राजनैतिक पक्षाचा मोठ्या नेत्याचा खूप जवळचा माणूस आहे. आदर्श पतसंस्थेने काय भ्रष्टाचार काय केलाय, भ्रष्टाचार, लोकांना फसवलंय, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी आम्ही ताब्यात घेऊन ते लोकांना पैसे देऊ द्यायचे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.